आता म्युझियमचं लोकेशन दाखवतो. हे समोर दिसतंय ते एस टी स्टँड आहे, त्याच्या शेजारी आहे 7 स्टार सिनेमा आहे. आणि हे किती एस टी स्टँड आहे म्युझियम, हे 64 मीटर आहे फक्त. एस टी स्टँडच्या समोर आलात तर समोर सातारा शेतकरी उत्पन्न बाजार समिती आहे, त्याच्या त्याच त्यालाच लागून गल्ली शेजारी हे पाहे समोर दिसतं हे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय. आता मी तुम्हाला एंट्रन्स दाखवतो म्युझियमकडे जायला, छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम. आणि हे एंट्रन्सच्याच बाहेर सगळे हे स्टॉल लागलेले आहेत आणि त्याचं इम्पॉर्टन्स ते कव्हर केलं जात. आता हे आपण आलो आहे शिवाजी महाराज संग्रहालयाकडे. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे संग्रहालय ते. तर चला वयासोबत. ही फार जुनी इमारत आहे, दगडी इमारत आहे. आणि त्यामध्ये हा हे शेतकरी निवास आहे नामदार यशवंतरावजी चव्हाण. इथे जुनी तोप आहे. ह्या जुना पुरातन त्या काळातल्या ह्या उत्खननामध्ये सापडलेल्या ह्या नक्षीकाम केलेलं, दगडावर नक्षीकाम केलेलं आहे सगळं. ही ह्या इमारतीमध्येच तलाठी कार्यालय करंजीतर्फे सातारा. आणि हे इकडे म्युझियमकडे जायला रस्ता आहे हा. इथे हे आहे एक सरकारी ऑफिस आहे, मंडल अधिकारी कार्यालय सातारा. आणि हा इथून प्रवेशद्वार आहे वर ग्रंथालय संग्रहालयाकडे जायला. आणि मी आता चाललो आहे संग्रहालयाकडे. संग्रहालयामध्ये व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो काढायला सक्त मनाई आहे, त्यामुळे मी पुढे जाऊन आता काही शूटिंग करता येणार नाही. पण पाहून झाल्यानंतर मी बाहेर आल्यानंतर तुम्हाला मी सांगेल की आतमध्ये कसं आहे ते. भेटूया आल्यानंतर. मी आता शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम संग्रहालय पाहून बाहेर येतो आहे. आणि खूप सुंदर आहे, अप्रतिम हे पहा. साताऱ्याला आलं तर हे तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा, भेट द्या, खूप पाहण्यासारखं आहे. फक्त एक वाईट काय वाटतं की सभोवताल हा तेवढा जो राज्य सरकारकडून जो मेंटेन व्हायला पाहिजे होतं त्याची ज्याची एवढी हे घ्यायला पाहिजे, म्हणजे त्याची काळजी बघा किंवा त्याची एक त्याची इम्पॉर्टन्स इम्पॉर्टन्स पाहिजे. आणि आजूबाजूला जर पाहिलं ना हे सगळं फेरीवाल्यांनी कॅप्चर केलेलं आहे. म्हणजे बाहेरून रस्त्याने जाताना लक्षात पण येत नाही आतमध्ये ग्रंथालय असेल, कारण का बाहेरचं सगळं फेरीवाल्यांनी कव्हर करून ठेवलेलं आहे. खूपच सुंदर म्युझियम आहे, अप्रतिम संग्रहालय आहे. खूप मस्त वाटलं बघून, खूप सुंदर. हे त्यावेळेच्या उत्खननामध्ये मिळालेल्या वस्तू आहेत. सातारा ही प्राचीनकालीन मराठा राजधानी, त्यामुळे साताऱ्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शिवाजी महाराजांची यशस्वी वाटचाल 1839 साताऱ्यात होती. संग्रहालय आणि ऐतिहासिक ठिकाणे हे लोकांसाठी प्रेरणास्रोत असतात. ह्या संग्रहालयाची पायाभरणी 1966 म्हणजेच शिलारोहण झाले व ही इमारत 1970 पूर्ण झाली. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचं उद्घाटन तत्कालीन भारताचे केंद्रीय गृहमंत्री श्री यशवंतराव बी चव्हाण यांच्या शुभ हस्ते झाले. या संग्रहालयाला श्रीमंत सुमित्रा राजे भोसले यांचे आशीर्वाद लाभले आहेत. ह्या म्युझियम वास्तूची बांधणी शके 1700 आणि शके 1800 त्यावेळच्या वास्तुशास्त्र पद्धतीने बांधली आहेत.
म्युझियम हे दोन विभागात विभागले आहे, एक वस्तू प्रदर्शन व दुसरे मराठा कला दालन. वस्तू प्रदर्शन अनुक्रमे चार भागात विभागले आहे, एक शास्त्र विभाग वेपन सेक्शन, दोन शिलालेख इन्स्क्रिप्शन सेक्शन, तीन चित्रकला विभाग पेंटिंग सेक्शन, चौथा सूत कपडे विभाग टेक्सटाईल सेक्शन. कोविडच्या सूचना अजूनही पाळल्या जातात. संग्रहालयात प्रवेश करताना प्रेक्षकांनी मास्क परिधान करणे व आंतरिक शारीरिक अंतर ठेवणे बंधनकारक आहे.